शहरात नायलॉन मांजा प्रतिबंधित असून सुद्धा सतत नायलॉन मांजाच्या अवैध विक्री आणि खरेदीचे प्रकरण समोर येत आहेत. 9 जानेवारी रोजी शांतीनगर पोलिसांनी परिसरात प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या इसमाच्या घरी छापा टाकून त्याला रंगेहात पकडले. कारवाई दरम्यान त्याच्याकडून 20 मोनोफिल गोल्ड नावाच्या नायलॉन मांजाच्या चक्र्या, प्रत्येकी 1000 रुपये चक्री असा एकूण 20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शांतीनगर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की शांतीनगर परिसरात एक इसम त्याच्या राहत्या घरून लपून छपून प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करत आहे. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकत त्याला रंगेहात पकडले. आरोपी 24 वर्षीय निलेश आखरे असून त्याच्याकडून 20 नायलॉन मांजाच्या चक्र्या, प्रत्येकी 1000 रुपये चक्री असा 20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याने सांगितले की त्याच्या वस्तीत एका इसमाने हा माल त्याला दिला होता. शांतीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत. याच्यामध्ये एक आरोपी आहे आणि एकूण मुद्देमाल आहे 20 नायलॉन मांजाच्या चक्र्या आहे आणि प्रत्येकी एका चक्रीची किंमत 1000 रुपये, याप्रमाणे 20,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. आमच्या इथले तपास पथकाचे पोलीस अंमलदार सचिन खडसे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शांतीनगर परिसरामध्ये एक इसम लपून छपून नायलॉन प्रतिबंधित असलेला नायलॉन मांजा विक्री करत आहे. तर अशा माहितीवरून आम्ही तपास पथकाचे सर्व, मी स्वतः आणि बाकीचे अंमलदार असे जाऊन रेड कारवाई केली शांतीनगरला. त्या ठिकाणी एक इसम ज्ञानविहार शाळेच्या मागे, त्याचा आरोपीचं नाव आहे निलेश आखरे, हा स्वतः नायलॉन मांजाची विक्री करताना आम्हाला मिळून आला. त्याला आम्ही विचारणा केली असता त्यांनी सांगितले की बाबा एक इसम आमच्या वस्तीमध्ये आला होता आणि तो अनोळखी इसम होता, त्याच्याकडूनच मी मांजा खरेदी केला होता. आता तो कुठे राहतो काय याबाबत त्याला मला काही माहिती नाही.